नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पद्मजाज किचन मध्ये आपले स्वागत। आज आपण करूया मस्त एक नाश्त्याची रेसिपी, फोडणीच्या शेवया। मस्त असा पोट भरून होणारा नाश्ता आहे हा। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढई मध्ये शेवया घातलेल्या आहेत। आपण हे अगदी थोड्याशा भाजून घेणार आहोत, अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत। अगदी 2 ते 3 मिनिट भाजायचे आहेत आपल्याला या। आता आपण मस्त अशी फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे जवळपास 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्याबरोबर आपण इथे 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत, तसेच मी इथे काही लसूण पाकळ्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या जवळपास 1 चमचा घातलेल्या आहेत। हिरवी मिरची घातलेली आहे, कढीपत्ता हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आहे मी। याला अगदी थोडंसं आपण कलर चेंज होऊ देऊ। आणि यानंतर मी इथे 1 वाटी उभा कट केलेला कांदा घातलेला आहे। कांदा आपण छान थोडासा ट्रान्सपरंट होऊ देऊ, इथे खूप जास्त परतण्याची आवश्यकता नाही आपल्याला। इथे हे पहा छान झालेला आहे। आता या स्टेजला आता आपण एक टोमॅटो घालून घेऊ। इथे मस्त असा बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो मी इथे। यानंतर 1/2 वाटी मी इथे ग्रीन पीज घेतलेले आहेत, फ्रोझन मटार। या स्टेजला तुम्ही इथे हवं तर गाजर किंवा बटाटा हेही घालू शकता। इथे तुम्हाला हव्या त्या भाज्याही वापरू शकता। इथे मी 1/2 चमचा हळदी पावडर घातलेली आहे। हवं असेल तर तुम्हाला इथे तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। फोडणीला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ यामध्ये। मीठ घातल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊ थोडंसं। हे पहा, आता आपण यामध्ये भाजलेल्या शेवया घालून घेऊ। इथे फोडणीला अगदी छान उकळी येणं खूप महत्वाचं आहे शेवया घालण्यापूर्वी, नाहीतर शेवया आपल्या चिकट होण्याची शक्यता असते। त्यामुळे उकळी अगदी व्यवस्थित आली पाहिजे शेवया घालण्यापूर्वी। हे पहा, परत एकदा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस अगदी सिम करून घेतलेला आहे आणि वरती एक झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट छान अगदी मंद गॅसवरती ह्या शिजवून घेणार आहोत। खूप मस्त असा हा टमी फिलिंग ब्रेकफास्ट आहे, तुम्ही नक्की करून पहा। खूप छान होतात या फोडणीच्या शेवया, किंवा याला शेवयाचा उपमाही म्हणतात बरेचसे जण। आणि हे पहा, अगदी पाहता पाहता खाण्यासाठी आपल्याला अगदी रेडी झालेले आहे। आपण सर्व करून घेऊ आता लगेचच। मस्त अशा दिसत आहे, तुम्ही पाहू शकता अगदी तोंडाला पाणी सुटत आहे पाहिल्याबरोबरच। तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी, खूप छान होते। यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त असा आपला हा शेवयाचा उपमा किंवा फोडणीच्या शेवया, पोट भरून असा हा नाश्ता आपल्या खाण्यासाठी तयार आहे। तसेच आजची ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवनवीन रेसिपीज सजेस्ट करत रहा। आणि तुम्ही जर चॅनल फर्स्ट टाइम पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तसेच रेसिपी पाहायला जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।